Okay, so dear friends, today we are start, that is a new topic. Okay, so potential difference. Okay, क्या होता है potential difference and potential? Last time अपन discuss केलं होतं कि actually potential काय आहे current electricity मध्ये. आज अपन discuss करणार आहोत कि potential difference म्हणजे काय. ओके, पोटेन्शियल डिफरन्स काय असते आणि पोटेन्शियल, ॲक्च्युली पोटेन्शियल म्हणजे तुम्हाला माहिती आहे इट इज अ वन ऑफ द स्ट्रेंथ. काय आहे? स्ट्रेंथ आहे पोटेन्शियल. काय आहे? स्ट्रेंथ आहे. ओके, नाव पोटेन्शियल स्ट्रेंथ आहे. ओके, पोटेन्शियल काय आहे? स्ट्रेंथ आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय होते आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, थोडंसं बघूया. सो लास्ट टाईम आपण पाहिलं होतं की पोटेन्शियल म्हणजे काय होते आणि पोटेन्शियल, आज आपण डिस्कस करूया दोघांमधला डिफरन्स काय नेमका. ठीक आहे, मा प्रिवियस क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं की टॅपनर दोन टंकीचा रिलेशन्स, जर वर हायर लेवलला असं एखादा टॅप असेल आणि ते लोअर लेवलला सोडलं जाईल, म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा एनर्जी, प्रत्येक इलेक्ट्रॉन किंवा एनर्जी कसं प्रूव होते, कसं होते की हायर लेवल टू द लोअर लेवल, आपण हे डिस्कस केलं होतं. नेक्स्टमध्ये आज आपण थोडंसं डिस्कस करूया की ओके, हा डायग्राम पण आपण क्लिअर केलं होतं. आज आपण पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल टॉपिक. ओके ओके, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. पोटेन्शियल डिफरन्स काय होते की जो पोटेन्शियल डिफरन्स एखादा सर्किट आहे, ओके, प्लस साईन मायनस साईन, एखाद्या सर्किटमधून सपोज टू बी चार्ज किती फ्लो होतं, ह्या सर्किटमधून चार्ज किती फ्लो होते, इथून जर समजा ह्या सर्किटमधून चार्ज फ्लो होत असेल म्हणजे डिस्प्लेस होत आहे. चार्ज फ्लो होत आहे म्हणजे काय होत आहे? वर्क करत आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क करत आहे. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला वी इज इक्वल टू किती फोर्स, किती वर्क करत आहे, म्हणजे फोर्स कोण करत आहे वर्क, अपॉन चार्ज करत आहे. कोण करत आहे? चार्ज. वी इज इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू, हा झाला तुमचा पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज अ पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट, दोन पॉइंटचा पोटेन्शियल डिफरन्स आपण जर घेत असेल, ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्सचा दोन पॉईंट घेत असेल, पोटेन्शियल डिफरन्सचा दोन पॉईंट घेत असेल, दॅट इज अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन अ टू पॉईंट्स. ओके, हा एक पॉईंट ए पॉईंट टू द बी पॉईंट, हा दोघांमधला जो डिफरन्स आहे, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बिटवीन टू पॉइंट ए पॉइंट टू बी, वर्क म्हणजे वी इज इक्वल टू किती चार्ज फ्लो होते, किती वर्क करते, डब्ल्यू इज इक्वल टू अपॉन ट्रान्सफर ऑफ अ चार्ज, चार्ज इज द इंडिकेटर बाय द क्यू, आणि यांचं युनिट राईट व्होल्ट, याचा युनिट काय राहील? व्होल्ट, व्ही ओ एल टी, व्होल्ट. ठीक आहे, याचा युनिट इज इक्वल टू व्होल्ट, आणि वर्क हा वर्कचा वर्क जो आहे, हेच वर्क इज इक्वल टू जो युनिट आहे, वर्क आपण कशाने मोजतो? जूलने. आणि जो चार्ज आहे तो मेजर करतो कुलमने. ठीक आहे, कुलम. सो वन व्होल्ट इज इक्वल टू, आपण असं म्हणू शकतो, वन व्होल्ट इज इक्वल टू वन जूल अपॉन वन कुलम. वन जूल इज इक्वल टू वन कुलम, ऑलवेज रिअल. पुन्हा एकदा चेक करा, पुन्हा एकदा आपण बघा की पोटेन्शियल डिफरन्स वी इज इक्वल टू वर्क राहणार, वर्क अपॉन टाईम, वर्क अपॉन चार्ज, वर्क अपॉन चार्ज, वर्क बाय चार्ज. आणि जो चा वर्क आहे हा जूलमध्ये मेजर करतो, ओके, अँड चार्ज आहे तो आपण कुलममध्ये मेजर करतो. पण व्होल्ट, जूल पर कुलम इज नथिंग बट, हे सगळं अभ्यास कोणी केला आहे? व्होल्ट सायंटिस्टने केला आहे. व्होल्ट सायंटिस्टच्या नावानं आपण युनिट ठेवलं जाते व्होल्ट. ओके, व्होल्ट, व्ही पण लिहू शकता, कॅपिटल व्ही, व्होल्ट. ओके, हा बेसिक्स आहे. वन्स इज इक्वल टू, नेक्स्ट जी तुमची डायग्राम दिलेला आहे, इट इज अ पा, थोडंसं तुम्ही इनसाईड ॲटममध्ये शिकलात. इनसाईड ॲटममध्ये काय शिकलात की इनसाईड ॲटममध्ये आपण शिकलात की न्यूक्लियस असते, न्यूक्लियसचं अराउंडवर इलेक्ट्रॉन फ्लो होत असतो. ठीक आहे, मग सेंटरमध्ये कोण असतो? न्यूक्लियस असतो. सेंटरमध्ये कोण असतो? दॅट इज अ
न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये कोण असतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग करत असतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग करत असतो. सपोज की पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्यामध्ये 1, 2, 8 असतो, 2, 8 ओके 8 आहे. ओके आता जो न्यूक्लियसला, न्यूक्लियस इथं जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस दिलेला आहे, ठीक आहे, हा जो न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे एन, ठीक आहे, याच्यामध्ये जो फर्स्टमध्ये दोन इलेक्ट्रॉन 1, 2 लास्ट येतं इकडे येणार 8 इलेक्ट्रॉन, ठीक आहे, हे जे इलेक्ट्रॉन आहे 8 इलेक्ट्रॉन राहणार. ओके आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनमध्ये जो वीकली बॉन्ड असतो, वीकली जो बॉन्ड असतो, ठीक आहे, जो एखादा इलेक्ट्रॉन सपोज तो वीक आहे आपल्याला माहीत नाही, जो इलेक्ट्रॉन वीकली बॉन्ड असतो त्या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन म्हणायचं. आणि प्रत्येक मेटलमध्ये काय असते, फ्री इलेक्ट्रॉन असतोच, मेटल म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉन आलाच, ठीक आहे, मेटल म्हटलं की इलेक्ट्रॉन आलाच. आणि मेटलमध्ये इलेक्ट्रॉन आला तर सपोज टू बी प्रत्येकमध्ये मेटलमध्ये इलेक्ट्रॉन आहेच. आणि आउटर मोस्टमध्ये जो इलेक्ट्रॉन, इथं बघा इलेक्ट न्यूक्लियस दिलेला आहे, ठीक आहे, हे हा, ठीक आहे, एक काम करूया आपण, ब्रश चेंज करूया ब्लू कलर. ओके ओके इथं चेक करा, हा फर्स्ट डायग्राममध्ये थोडासा रिले इथं बघा, ठीक आहे, सिंगल ॲटममध्ये फर्स्ट सेल दिलेला आहे, ठीक आहे, एक ॲटममध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे, आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे. फर्स्ट हा जरा न्यूक्लियस, ठीक आहे, हा जरा न्यूक्लियस, जेवढी संख्या हा असतं फर्स्ट सेल, ठीक आहे, फर्स्ट सेल आहे, याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे, किती आहे, 2 इलेक्ट्रॉन, आपण हा एक इलेक्ट्रॉन घेऊया आणि हा एक इलेक्ट्रॉन घेऊया, ठीक आहे. सिंगल ॲटममध्ये हा सिंगल न्यूक्लियस आहे, सिंगल ॲटममध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन्समध्ये जो वीकली बॉन्ड आहे न्यूक्लियससोबत, ठीक आहे, हा जो वीकली बॉन्ड असलेला, वीकली बॉन्ड असलेला, बॉन्डिंग वीक असलं ॲटमचं इलेक्ट्रॉनसोबत, हा जो असतो हा याला म्हणायचा फ्री इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन फ्रीमध्ये पाहिजे, फ्रीली इलेक्ट्रॉन मूव फ्री फ्रॉम वन ॲटम टू द अदर. आता समजा याच्यासोबत क्लोरॅब्रेशनसाठी क्लोरॅबरेट करायचं आपल्याला, मी दुसरा एक ॲटम दुसरा एक ॲटम इथं ड्रॉ करतो, ठीक आहे, सेकंड सपोज टू बी सेकंड ॲटम आपण ड्रॉ करूया, ठीक आहे, सेकंड दोन ॲटम आपण ड्रॉ करू, दोन ॲटम घेऊया मी इथं, लेट मी चेक, दोन ॲटम्स आहे मी इथं रेड कलर, ओके हा एक, ओके हा एक ॲटम्स आहे याचं जो, ओके नेक्स्ट ॲटम आहे, ओके नेक्स्ट ॲटम आपल्याकडे हा एक ॲटम आहे, ठीक आहे, याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन, ओके आणि नेक्स्टमध्ये याच्यामध्ये आपण समजा दोन इलेक्ट्रॉन घेतला, दोन इलेक्ट्रॉन, ओके हे एकामेकासोबत बॉन्डिंग करेल, हा इलेक्ट्रॉन याच्यासोबत आणि हा इलेक्ट्रॉन याच्यासोबत, म्हणजेच का हे दोन इलेक्ट्रॉन जे आहे हे फ्री आहे, तेव्हाच कुठं हा इकडे तिकडे जाऊ शकतो. समजा तुम्ही घरी आहेत, बाबा आहे घरी, ठीक आहे, आणि आई पण आहे, तर तुम्ही बाहेर जास्त वेळ खेळायला जाऊ शकत नाही, पण घरी कोणीच नसेल तर तुम्ही फ्री असता, तुम्ही बाहेर खेळायला जाऊ शकता. म्हणजेच काय, सपोज टू बी तुमचा मित्र तुम्हाला बोलवत आहे खेळण्यासाठी, तर तुम्ही पटकन म्हणाल की तुम्ही याच्यासोबत बॉन्डिंग करा, ठीक आहे, दिस इलेक्ट्रॉनसोबत बॉन्डिंग करा. याचाच अर्थ काय होते की फ्री इलेक्ट्रॉन इज ऑलवेज रिमेंबर, ऑलवेज रिमेंबर, ज्या वेळेला एखादा इलेक्ट्रॉन, पुन्हा एकदा रिपीट करतो, ठीक आहे, फ्री इलेक्ट्रॉनची डेफिनेशन्स बघा काय असते, सिंपल आहे, तुम्हाला दाखवतो फ्री इलेक्ट्रॉनची जो डेफिनेशन्स आहे, चेक इथं बघा, फ्री इलेक्ट्रॉन काय म्हणते, एव्हरी ॲटम्स, काय म्हणते, एव्हरी ॲटम्स ऑफ अ मेटॅलिक, सी दिस बॉक्स, ठीक आहे, एव्हरी सी, ओके दिस बॉक्स सी दिस डेफिनेशन्स, ओके एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज, एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ओर मोर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. प्रत्येक मेटॅलिक, तुम्हाला इलेक्ट्रॉन माहीत आहे, एक किंवा दोन आउटर मोस्टमध्ये इलेक्ट्रॉन असतो, विच आर
वीकली बाउंड टू द न्यूक्लियस, जो बाहेर असतो, अच्छा बाहेरच्या खोलीमध्ये जो असणारा, जो बाहेरचा असतो, पुन्हा एकदा लक्षात घ्या इकडे, ओके, हा न्यूक्लियस जो पिरियड आहे, जो न्यूक्लियस आहे, ठीक आहे, हा न्यूक्लियस हा असतो इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस सोबत कोणी ना कोणी, सपोज सेकंड सेल आहे, याची जी पॉवर्स आहे, याच्यासोबत जो बॉन्ड्स आहे जास्त राहणार ॲज कम्पेअर टू ह्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनपेक्षा. याचा जो बॉन्ड आहे हा कमी राहणार, कारण की दूर आहे, याचा रेडियस आर असेल, याचा रेडियस आर प्लस वन असेल. डिस्टन्स वाढला तर चार्ज वीक, जो बॉन्ड असतो तो वीक वीक होत जातो. हा जो आहे फर्स्ट आहे, याचा जो हा जो इलेक्ट्रॉन आहे हा जास्त असेल ॲज कम्पेअर टू दिस इलेक्ट्रॉन, ओके. हा जो बेसिक डिफरन्स आहे, मग आपण म्हणू शकतो ह्याच्यावरून की फ्री ॲटम्स, लेट मी चेक, हा जो आहे डेफिनेशन्स इथं ट्रेड करा, ओके. फ्री इलेक्ट्रॉन, एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज वन ऑर मोर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन विच, ओके, इन विच वीकली, इन विच आर वीकली बाउंड टू द न्यूक्लियस, दिस आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन खूप वीकली बाउंड आहे, जे इलेक्ट्रॉन वीकली बॉन्ड आहे, ठीक आहे, बॉन्ड आहे न्यूक्लियसला, त्या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन म्हणायचं. संपाज व्हेरी सिम्पल, जे इलेक्ट्रॉन वीकली बॉन्ड आहे न्यूक्लियससोबत त्याला काय म्हणायचं, फ्री इलेक्ट्रॉन म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, फ्री इलेक्ट्रॉन, ओके, क्लियर. नेक्स्ट पुन्हा एकदा चेक करा, जे ॲटम्स न्यूक्लियससोबत थोडा वीक बॉन्ड आहे, आणि वीक कोण असते, ज्याचा डिस्टन्स आउटर मोस्ट शेलमध्ये कोणी ना कोणी प्रेझेंट असतोच, आउटर मोस्ट शेलमध्ये कोणी ना कोणी काय असतो, प्रेझेंट असतोच, आउटर मोस्ट शेलमध्ये कोणी ना कोणी प्रेझेंट असतो, ते इलेक्ट्रॉन्स म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर समजा, सपोज टू बी, जे फ्री इलेक्ट्रॉनची जे मोशन्स आहे, फर्स्ट रॅमडम मोशन्स ऑफ इलेक्ट्रॉन आणि तुमचं डायरेक्शन ऑफ मोशन. समजा करंटला मी जर सेल नाही जोडलं, ठीक आहे, करंट फ्लोईंग थ्रू द वायर, मेटॅलिक कंडक्टरमध्ये, फर्स्टमध्ये मेटॅलिक कंडक्टर आहे, इथं जो मेटॅलिक कंडक्टर आहे याच्यामध्ये आपण सेल नाही जोडलेला आहे, सी दिस, इथंच जर आपण बॅटरी न जोडता तर तुम्हाला जो बॅटरी इथं जो आहे, इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहे, दिस इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहे, हे इलेक्ट्रॉन रॅमडम मोशनमध्ये मूव करणार. पण समजा मी याला बॅटरी जोडलं, तर हे एका स्ट्रेट लाईन इलेक्ट्रॉनला ऑलरेडी इलेक्ट्रॉन, आता सेकंड फिगरमध्ये चेक करा, या फिगरमध्ये असं दाखवलेलं आहे की इलेक्ट्रॉन जे आहे एका पर्टिक्युलर डिसिप्लिन लाईनमध्ये जात आहे, कारण की इलेक्ट्रॉनवर ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज राहतो, तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रॉनवर ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे, मायनस असते, तर निगेटिव्ह चार्ज असल्याकरता तो कोणाकडे अट्रॅक्ट करणार, पॉझिटिव्हकडे, तर पॉझिटिव्ह, म्हणून लक्षात ठेवा कन्व्हेन्शनल ऑफ चार्ज कसा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं जाणं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ओके. दिस आर द बेसिक डिफरन्स. आपण करंटची डेफिनेशन्स वगैरे जे आहे, करंटची डेफिनेशन्स आपण नेक्स्ट याच्यामध्ये डिस्कस करू. थोडंसं डिस्कशन बघा, इथं पण दिलेलं आहे की इलेक्ट्रिक करंटची जी डेफिनेशन्स आहे, इज द रेट ऑफ चार्ज ऑफ करंटची डेफिनेशन, अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक थ्रू द कंडक्टर, म्हणजे फ्लो जो कंडक्टर आहे त्याला फ्लो करण्याचा, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. करंटची डेफिनेशन आय इज इक्वल टू, दे सिम्पल डेफिनेशन्स, ओके, दॅट इज आय इज इक्वल टू क्यू बाय टी. कंडक्टरमधून जो चार्ज फ्लो होतो त्याला काय म्हणायचं, जो कंडक्टरमधून चार्ज फ्लो होतो त्याला म्हणायचं करंट, त्याला काय म्हणायचं करंट. आणि करंटची डेफिनेशन जो असतो, करंटचं राहणार युनिट अँपियर, काय राहणार, अँपियर. आणि याची जो वन करंट इज इक्वल टू, ऑलवेज रिमेंबर, एक व द युनिट ऑफ एस आय इज अ कुलम, चार्जचा युनिट आहे कुलम, पण करंटचा जो एक युनिट आहे अँपियर असते. आणि एका चार्जची व्हॅल्यू असते वन चार्ज, एक चार्जची व्हॅल्यू आहे, आपण इथे लिहूया वन चार्ज, वन इलेक्ट्रॉनची जी व्हॅल्यू आहे इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁹ कुलम, एवढी व्हॅल्यू लक्षात ठेवायची.
ओके. नेक्स्टमध्ये आपण डिस्कस करू थोडं, आजचा एक छोटासाच टॉपिक्स आहे, छोटा टॉपिक डिस्कस करू, 1 एम्पियर वगैरे. पुन्हा हे एकदा शाळेत आल्यानंतर मी रिपीट करतोच. ओके, व्हिडिओ लेंथ 15 मिनिटाचा अगोदर असला पाहिजे, त्यासाठी आपण इथं थांबूया. ओके ओके, थँक्यू.